नमस्कार, मी परेश कुडू, परेश कुडू अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. आज आपण विचार करणार आहोत की मुलांशी कसं बोलायचं, मुलांना संस्कार घडवायचे म्हणजे नेमकं मला काय करायचं आहे, मुलांसमोर कुठल्या गोष्टी करू नयेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या नंतर अगदी आवर्जूनपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चला पाहूया आपण मुलांवरती नेमके संस्कार कसे घडवायचे. आपला पहिला पॉईंट आहे, मुलांवरती संस्कार करताना एक गोष्ट लक्षात ठेवूया आपण की शिक्षण आणि संस्कार ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. दिलं जातं ते शिक्षण असतं आणि उचलले जातात ते संस्कार असतात. मग उचलण्यासाठी कोणता तरी आदर्श हा विद्यार्थ्यांपुढे असायला पाहिजे, माझ्या मुलापुढे असायला पाहिजे. आणि सर्वात जवळचं कोण असतं? आई किंवा वडील. म्हणजे घरातील माणसं जी आहेत ही मुलाच्या सर्वात जवळची असतात. बघा, खान तशी माती, जसे वडील असतील तसं मुलगा बनण्याचा प्रयत्न करतो, जशी आई तशी मुलं घडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे संस्कार नेमके कसे करायचे यासाठी पहिल्यांदा आपल्याला माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल. एक सामान्य गोष्ट आहे की मुलांनी आई वडिलांना नमस्कार करावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मुलांनी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं, बरोबर आहे? आता विचार करा, मी माझी जर अपेक्षा आहे की माझ्या मुलांनी मला नमस्कार केला पाहिजे, माझ्या मुलांनी माझ्या पाया पडला पाहिजे, बरोबर आहे? ओके, मग ते कोणाकडे बघतायत? ते माझ्याकडे बघतायत. मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा नमस्कार करतो का? मी माझ्या आईला नमस्कार करतो का? मुलांना सांगण्यापेक्षा की तू मला नमस्कार कर किंवा आई वडिलांना नमस्कार कर हे सांगण्यापेक्षा मी माझी कृती करणार, मी माझ्या आई वडिलांना नमस्कार करणार, ॲटोमॅटिक न सांगता ही मुलं 4 ते 5 दिवसात आई वडिलांना नमस्कार करतील, आजी आजोबांना पण नमस्कार करतील. म्हणजे हे अनुकरणातून शिकत असतात. माझ्या अनुकरणाचा आदर्श, माझा आदर्श मी माझ्या मुलांसमोर ठेवणार. आता जेवण आलं, जेवण आल्यानंतर मी जर जेवणाला नमस्कार न करता जेवायला लागलो, अरे जेवण आलेलं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो की नाही, मग हे पूर्ण ब्रह्म कधी कळेल? तर त्याला थोडं सात्विकतेची जोड द्या. आपण स्वतः पहिल्यांदा नमस्कार करा, आपलं बघून मुलं ॲटोमॅटिक शिकतील, मुलांना सांगायची गरज लागणार नाही. सांगणं म्हणजे लादणं आहे आणि लादून कधीही संस्कार होत नाहीत, संस्कार हे उचलले जातात. म्हणून मला वाटतं नमस्कार करावा माझ्या मुलांनी मला, तर मी पहिल्यांदा ती कृती केली पाहिजे. मी सकाळी उठल्यानंतर मी देवाऱ्यात जातो का? मी नमस्कार करतो का? माझं बघितल्यानंतर मुलं ॲटोमॅटिक शिकणार आहेत. तर पहिली गोष्ट आहे की चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी पहिल्यांदा माझा आदर्श माझ्या मुलांसमोर ठेवूया. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांसाठी वेळ द्या. ही वेळ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विचार करावं, आपण जे स्वतः सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत परिश्रम करत असतो, खूप मेहनत घेतो, खूप धडपडतो, घरातली कामं करतो, परत बाहेरची ऑफिसची कामं असतात ती पण करणं, हे सगळं करतो. आणि जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की एवढी सगळी तू धडपड करतो हे कोणासाठी करतो, काय असतं उत्तर? 90% माणसाचं उत्तर असं, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी. मग भौतिक गोष्टीची व्यवस्था माझ्या मुलांसाठी व्हावी म्हणून मी एवढा धडपडत असतो, तर तो मुलगा घडावा म्हणून मी किती प्रयत्न करतो. म्हणून ह्या मुलांसाठी आपल्या आयुष्यातील वेळ द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून मी तर म्हणतो दररोज थोडा वेळ हा मुलांसाठी पण काढावा. मग आपण तो कोणकोणत्या बाबतीत काढू शकतो? हा वेळ काढणं म्हणजे मुलांशी बोलणं आहे. मुलांशी बोला, मुलांशी हितगुज करावं लागेल आपल्याला. जेवणाच्या वेळेला, रात्री जेवणाच्या वेळेला आपण एकत्र येत असतो, तर त्यावेळेला आपण मुलांशी बोलू शकतो. जेवल्यानंतर आपण शतपावली करतो, त्यावेळेला आपण मुलांशी बोलू शकतो. अभ्यास झाला असेल तर अभ्यासाच्या बाबतीत पण तुम्ही मुलांशी बोलू शकतात की आज तू शाळेतून आलास तर सांग बरं आज काय काय शिकवलं तुला. 10 मिनिटाचं काम आहे हो अभ्यासाच्या बाबतीत, फक्त विचारपूस करा बस. मुलं ॲटोमॅटिक अभ्यासाला पण लागतात, कारण त्यांच्या मनामध्ये आहे की आज मला बाबा विचारणार आहेत. क्लासमधून आला, विचारा बाबा आज क्लासमध्ये काय शिकवलं सांग बरं. म्हणजे काय की ह्या एका गोष्टीमुळे मला त्यांच्याशी विचारण्यामुळे माझा मुलगा योग्य मार्गाला लागत असतो. म्हणून ही गोष्ट आपल्यामध्ये असायला हवी की आपण मुलांना वेळ दिला पाहिजे. ह्या वेळेमध्ये आपण नानाविध गोष्टीवरची चर्चा करू शकतो.
घरामध्ये एखादा निर्णय घ्यायचा आहे, समजा आता घराला कलर मारायचा, चल छोट्या छोट्या गोष्टी होतात, त्या मुलांना पण स्वतःचं महत्त्व कळलं पाहिजे. या कलर मारायचा आहे तर आपण विचारूया मुलांना, बाळांना तुम्हाला कुठला कलर द्यावा असा वाटतो, मग त्यांचा निर्णय तर योग्य वाटत असेल, मग ऐका योग्य आहे ओके, एक गोष्ट त्यांची ऐका, योग्य नसेल तर त्यांना सांगा की ह्यापेक्षा आपण असं करूया. म्हणजे मुलांना पण वाटतं की माझं पण अस्तित्व या कुटुंबामध्ये आहे, ते निर्णयामध्ये सहभागी होत जातील, तुमच्याशी बोलतील. मुलं जर आई वडिलांशी बोलायला लागले तर समजायचं कुटुंब खूप चांगलं होत चाललेलं आहे, आणि मुलं जर आई वडिलांपासून दूर होत चालले तर समजायचं कुठेतरी मिस्टेक आहे. म्हणून मुलं येतील नाही येतील, आपल्याला मुलांच्या जवळ जायचं आहे, त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद आपण विविध मार्गाने साधू शकतो. त्यानंतरची गोष्ट आहे की उचलले जातात ते संस्कार, ही तर गोष्ट आपण ऐकलेली आहे. मग मुलांमध्ये अशा काही गोष्टींची चर्चा करा ज्या काही ऐतिहासिक गोष्टी असतील, काही संस्कारक्षम गोष्टी असतील, ह्या गोष्टी त्यांना सांगा. मुलांना, लहान मुलांना गोष्टी खूप आवडत असतात, अगदी प्रत्येक वेळेला बाबा हा मोबाईल घे आणि जाऊन बस कोपऱ्यामध्ये, हे मोबाईलपेक्षा आपण स्वतः त्याला घेऊन बसूया. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आज जर मुलांना विचारलं, अरे बाळा सांग सुदामा आणि कृष्ण यांची मैत्रीबद्दल तू सांग जरा, नाही सांगता येणार. अभिमन्यू कोण होता हे आजच्या मुलांना माहिती नाही आहे, अरे त्यांचं तरी कुठे चुकतं, त्यांना कसं कळलं? आई वडिलांनाच माहिती असेल तर ते मुलांना सांगतील. म्हणून अभिमन्यू पहिल्यांदा मला माहिती आहे का, शिवाजी महाराज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज खूप छान, पण त्यांच्याबद्दल किती माहिती मला आहे? मग जे मला माहिती आहे ते माझ्या मुलांमध्ये उतरवायला नको का? म्हणून असे विविध अशा गोष्टी सांगता 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 काय होतं, गोष्टीतून मुलगा घडत असतो. बघा एखादा जेव्हा चित्रपट लागलेला असतो ना, तो चित्रपट बघता बघता आपण त्या चित्रपटाशी एकरूप होतो. आपलं असं वाटतं की मीच हिरो आहे, ही मनामध्ये आपल्या संकल्पना येते की मीच हिरो आहे आणि तशा प्रकारे मी वागण्याचा प्रयत्न करतो. बघा लहान मुलं पण हल्ली ते यूट्यूबच्या माध्यमातून विविध साऱ्या लहान लहान मुलांचे हे असतात, किंवा टी व्ही चॅनलला कार्टूनला रुद्र बिद्र काय 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 कशी लागत असतात, ती मुलं बघा त्यांच्यासारखी ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्या डोळ्यासमोर तेच आहेत. जर मुलं जर तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करत असतील तर मी सुद्धा माझ्या मुलांना कसं वागायचं यासाठी एक डेमॉन्स्ट्रेशन देणार. मग विविध साऱ्या गोष्टी मी चिंतन करणार, गोष्टी त्यांच्याशी बोलत बसणार की जेणेकरून माझी मुलं त्या गोष्टींप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतरची गोष्ट आहे की मुलांबाबत कधीही पॉझिटिव्ह बोलायला हवं. आपली मुलं कशी आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा, आई ही कधीच कुमारता होत नाही. म्हणून मुलांच्या बाबतीत आता समजा घरी आपल्या पाहुणे आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे माझा मुलगा कधी ऐकत नाही, कधीच ऐकत नाही, आणि पाहुणे आलेले आहेत, आणि पाहुणे आलेले असताना जर आपण बोललो आमचा हा चिंटू, कोण असेल त्याचं नाव घ्या, आमचा हा चिंटू एक नंबर हुशार आहे, कामं तर लगेच ऐकतो, अगदी सांगायची गोष्ट की लगेच काम ऐकतो. तो मुलगा विचार करतो मी आजपर्यंत कधी काम ऐकली नाही, पण आई मात्र माझ्याबद्दल चांगलं बोलते. मुलगा स्वतःचं आत्मनिरीक्षण करायला लागतो, आणि नंतर त्याला सांगा बाळा पाहुणे आलेले आहेत तर पटकन जरा 1 किलो साखर घेऊन ये. काय वाटतंय, ऐकणार नाही का मुलगा? अरे तो ऐकणारच, कारण त्याने स्वतःबद्दल पॉझिटिव्ह आईला बोलताना बघितलेलं आहे. म्हणून अशा मुलांबद्दल कधी दुसऱ्याशी बोलताना निगेटिव्ह अजिबात बोलू नका. आपली मुलं ही किती चांगली आहेत, म्हणजे असं म्हणतात ना की घड्याळ जर असेल बिघडलेलं घड्याळ बिघडलेलं आहे तरी पण ते 2 वेळचं अचूक टायमिंग दाखवतं. समजा 12 वाजता बिघडलेलं आहे आणि दुपारी 12 वाजता बघा 12 वाजले असते, रात्री 12 वाजता बघा 12 वाजले असते. म्हणून मुलगा किती असा हट्टी असला किंवा किती त्याच्यामध्ये दुर्गुण भरलेला असेल तरी एक तरी त्याच्यातला चांगला गुण शोधा आणि त्याचं विवेचन करा, त्याचा प्रसार करा. ही झाली पॉझिटिव्हिटी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार प्रवर्तक प्रसंग आपल्या मुलांसमोर सहज बोलता बोलता निर्माण करावे. म्हणजे मुलांशी चर्चा करताना असे काही प्रसंग त्यांच्यासमोर आपण मांडू शकतो की जेणेकरून त्याला विचार करायला भाग पडेल. फॉर एक्झाम्पल आता बघा, आई वडील तुझे घरी गेलेले आहेत, तू एकटाच घरामध्ये आहेस आणि अचानक डोअरची बेल वाजलेली आहे, मग तू काय करशील? त्या मुलाला त्याच्या मनातले काही पाहिजे ते विचार जे आहेत ते त्याला मांडू दे. अजूनही असे काही प्रसंग आहेत, आई वडील बाहेर गेलेले आहेत, आजोबा एकटेच घरामध्ये आहेत, मग काय, आजोबांना अचानक खोकला स्टार्ट झाला, मग तू काय करशील? असे विचार प्रवर्तक प्रश्न मुलांमध्ये निर्माण कर.
आपण फिरायला गेलेलो आहोत आणि फिरता फिरता तू आमच्यापासून वेगळा झालास. अचानक फिरता फिरता समजा आता कुठेतरी आपण शॉपिंगला गेलेलो आणि तू आमच्यापासून वेगळा झालास, मग तू काय करशील? बघा, असे प्रसंग जेव्हा विद्यार्थ्यावरती येतात त्यावेळेला बावचळल्यापेक्षा असे प्रसंग आले तर मग त्यावेळेला जो विचार करतील मुलं तोच विचार प्रत्यक्षामध्ये उतरवू शकतात. म्हणून अशा प्रसंगाचं वर्णन चित्रण आपण आपण मुलांसमोर करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलांच्या कृतीमध्ये सहभागी व्हायला, मुलांमध्ये आपण सामील व्हायचं. आता मुलं समजा खेळ खेळत आहेत तर जा त्यांच्यामध्ये लहान व्हा. कुठलाही खेळ खेळत असतील आपण त्याच्यामध्ये सामील व्हावं. ते लुडो खेळत आहेत, हल्ली लुडोचा तर जमानाच आहे, लुडो खेळत आहेत, आपण पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला हवं की जेणेकरून आपली आंतरक्रिया अजून वाढेल. चेस खेळत आहेत, एका बाजूला वडील असतील, एका बाजूला मुलगा असेल. कॅरम खेळत आहेत, एका बाजूला आई वडील असतील, एका बाजूला मुलं असतील. किंवा काही करा पण त्या मुलांमध्ये खेळणं खूप महत्त्वाचं आहे. खेळता खेळता काय होईल, मुलं आपल्याशी गप्पा गोष्टी करतात. आपली मुलं कुठल्या मित्रांबरोबर आहेत ते मित्र पण तपासा, त्या मित्रांशी पण संवाद साधा, त्या मित्रांशी पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपण जर त्या मित्रांशी बोललो तर आपली पण एक खात्री होती की माझा मुलगा ज्या सराउंडिंगमध्ये फिरतोय, ज्या मुलांच्या संपर्कामध्ये आहे, ती मुलं नेमकी कशी आहेत. ह्या गोष्टीचा पण आपण आवर्जून विचार करावा. नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांमध्ये एखादी कला जोपासता येते का बघूया. कारण काय, कला हे भावना प्रकट करण्याचं उत्तम माध्यम आहे. मग कोणत्या कला? एकतर तबला शिकता येईल का त्याला, हार्मोनियम आहे, चित्रकला आहे, हस्तकला आहे, कुठली पण एक कला किंवा छंद, छंद आणि कला ह्यापैकी काहीतरी त्याला जोपासता आलं पाहिजे. कारण ही कला असते ना ही त्याला स्वतःची वाटत असते आणि कलेच्या माध्यमातून तो आपल्या भावना प्रकट करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून रिकामा वेळ कुठे घालवायचा, रिकामा वेळेचा सदुपयोग कसा करायचा, यासाठी पण आपली एखादी कला त्याला जोपासता आली पाहिजे. म्हणून लहानपणीच ह्या कलेची आवड कशी निर्माण होईल याकडे लक्ष देऊया. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्पॅरिझन जे आहे, कधीतरी दोन मुलांमध्ये जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांमध्ये कम्पॅरिझन केलं जातं, हे कम्पॅरिझन टाळावं. कारण कम्पॅरिझन करताना कोणतरी पुढे 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 जाणार आहे, त्यावेळेला ह्याच्या मनात त्या पुढे जाणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची शक्यता असते. आई नेहमी त्याचंच कौतुक करते, आई नेहमी त्याच्याचबद्दल बोलते, आई नेहमी त्यालाच पुढे पुढे करते, मला मात्र मागे मागे करते. याच्याने काय होईल, त्या व्यक्तीबद्दल पण द्वेष निर्माण होईल आणि आईबद्दल तिरस्कार निर्माण होईल. म्हणून कधीतरी या दोघांमध्ये स्पर्धा लावा, ठीक आहे, स्पर्धा झाल्यानंतर कौतुक मात्र दोघांचं पण कर आणि तुलना मात्र कधीच कोणाशी करू नका. तुलना करायचीच असेल तर स्वतःचीच स्वतःबरोबर कशी तुलना करायची हे त्यांना सांगावं लागेल. जसं आता प्रगती पुस्तक आले, समजा दोन्ही दोघांचे मार्क आले तर दोघांची तुलना एकमेकांची न करता बघ आधी तुला 6 महिन्यामध्ये एवढे मार्क होते आता एवढे आहेत, ह्या गोष्टीबद्दल आपण त्याचंच कम्पॅरिझन त्याच्याबरोबर करू शकतो, दुसऱ्याबरोबर कम्पॅरिझन करू नका. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कम्पॅरिझन टाळावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब कसं पुढे आलेलं आहे, आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी हे कुठल्या परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, ह्या परिस्थितीचं चित्रण, ह्या परिस्थितीचं विवेचन आपल्या मुलांमध्ये व्हायला पाहिजे. हे टोमण्यातून नाही, कधी कधी आपण सांगत असतो हां तुमच्या वेळेला बरं आहे, आता तुम्हाला सगळं मागितलं की मिळतं, आमच्या वेळेला असं काही मिळत नव्हतं, हे टोमण्यात्मक झालं. त्यापेक्षा आपण त्यांना समजून सांगू शकतो की वा तुम्ही खूप नशिबवान आहात की आताची परिस्थिती आपली खूप चांगली आलेली आहे, आता तुम्ही मागितले की लगेच तुमच्यापर्यंत एखादी वस्तू सहज मिळते. आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती, एक गोष्ट मागण्यासाठी किती झटावं लागायचं, कारण ती देण्याची ऐपतच आई वडिलांची नव्हती. अशा गोष्टीचं वर्णन झाल्यामुळे काय होणार की मुलांना परिस्थितीचं भान राहतं की विपरीत परिस्थितीमध्ये जर आई वडील माझे एवढे मोठे झालेले आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या सगळं सधन असताना, सर्व साधन सामग्री मला उपलब्ध असताना मला पण किती मोठं व्हावं लागेल, ह्या गोष्टीचा मुलगा विचार करू शकतो. अशा प्रकारे आपण मुलांशी विविध गोष्टी आहेत, संस्काराच्या गोष्टी म्हटल्या तर कितीतरी गोष्टी आहेत, त्यातल्या काही ठराविक ज्या मला मुलांशी बोलताना किंवा मुलांबरोबर संस्कार घडवत असताना ह्या गोष्टी मात्र आवर्जून लक्षात आणाव्या लागतील. म्हणजे मला मुलांशी बोलावं लागेल, मला माझा आदर्श माझ्या मुलांसमोर ठेवावा लागेल, मला मुलांशी बोलताना किंवा मुलांबाबत बोलताना पॉझिटिव्हिटीनेच बोलावं लागेल, घरामध्ये
वाद तंटे हे शक्यतो टाळावेच, हे लहान मुलांच्या समोर हे नसावेच, ह्या गोष्टी मला प्रकर्षाने कराव्या लागतील। ठीक आहे, इथपर्यंत थांबूया। थँक यू, नमस्कार। आणि व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या कमेंटची आवर्जून वाट पाहतोय। धन्यवाद।